हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गाईज. आणि आज आम्ही चाललोय मानाचे 5 गणपती बघण्यासाठी, त्याच्या पहिल्या गणपतीला, जो की कसबा पेठेतला गणपती. मग भेटूया आपण तिथे. पुण्यातील मानाचा पहिला गणपती म्हणजे कसबा गणपती. आणि कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत आहे. या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून ती आधी तांदळा एवढी लहान होती, पण त्यानंतर तिला शेंदूर फासल्यामुळे ती आता 3.5 फुटा एवढी मोठी झालेली आहे. आणि ह्या गणपतीची स्थापना ही शाहू महाराजांनी केली होती. आणि म्हणतात की कुठल्याही लढाईला जाण्याआधी ते ह्या गणपतीचं दर्शन घेऊनच लढाईला जात असत. आता आपण मानाच्या 5 गणपतीमधला नाही आहे, पण हा 9 गणपती आहे असं म्हणता येईल. तुम्ही कुठली पण इच्छा मागायला ती पूर्ण होते असं म्हणतात, म्हणून याला 9 गणपती असं म्हणतात. त्याला आपण बघूया. तर आता आम्ही आलो आहोत मानाचा दुसरा गणपती बघायला, जो की आहे तांबडे जोगेश्वरी. आणि तर मुख्याला तुम्हाला पण मी दाखवते कसा आहे. पुण्यातला दुसरा मानाचा गणपती म्हणजे श्री तांबडे जोगेश्वरी. हा देखील पुण्यातील एक ग्रामदैवतच आहे. आणि ह्या गणपतीची स्थापना भाऊ बेंद्रे यांनी 1893 साली केली होती. तर गाइस, हा आहे मानाचा दुसरा गणपती. आता चाललोय आपण मानाच्या तिसऱ्या गणपतीला, जो की आहे गुर्जेताले. मग चला जाऊया. तर गाईज, आता आम्ही चाललोय दुसऱ्या गणपतीला. आणि हा आमच्याकडे कॅमेरा पण आहे, कारण आम्ही फोटोज पण काढतोय. आम्ही दगडूशेठ गणपतीची एक कॉम्पिटिशन आहे फोटोजची गणपतीच्या, सो त्याच्यासाठी आम्हाला आमचे आम्ही काढलेले गणपतीचे फोटो पण सबमिट करायचे. सो त्यामुळे आम्ही फोटोग्राफी पण करतोय या ठिकाणी. आणि मग चला आता जाऊयात पुढच्या गणपतीसाठी. तर हा आहे मानाचा तिसरा गणपती, जो की आहे गुरुजी तालीम. आणि बघू शकता किती अशी गर्दी आहे या गणपतीला. आणि या तुळशी बागेमध्ये आहे गणपती. चला आपण आता लाईनीत लागूया दर्शन घेण्यासाठी. गुरुजी तालीम, पुण्यातील मानाचा तिसरा गणपती. पहिल्या गणपती तालमीमध्ये बसवला जायचा, पण सध्या ती तालीम अस्तित्वात नाही आहे. लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी 5 वर्ष आधी या गणपतीचा उत्सव सुरू झाला. आणि ह्या गणपतीची स्थापना भिकू शिंदे यांनी 1887 केली होती. आता आपण जो गणपती बघितला तो मानाचा तिसरा गणपती होता. आता आपण चाललो मानाचा चौथ्या गणपतीला, जो की आता तुळशी बागेतला गणपती. मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग मधला गणपती. तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाच्या गणपती ह्या उत्कृष्ट देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि ह्या गणपतीची स्थापना 1900 साली करण्यात आली होती. तर आता आम्ही चाललो आहोत मानाचा 5व्या गणपतीचं दर्शन घ्यायला, जो की केसरीवाड्याचा गणपती. आणि मग चला आता बघूया तिथं काय आहे. आणि तो गणपती लोकमान्य टिळकांनी त्याची स्थापना केली होती सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी. चला मग आता त्या गणपतीचं दर्शन घेऊया. पुण्यातील मानाचा 5वा गणपती म्हणजे केसरीवाड्यातील गणपती. या गणपतीची स्थापना लोकमान्य टिळक यांनी 1894 साली केली होती. तर गाईज, अशा प्रकारे आज आपलं मानाच्या 5 गणपतींचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आणि मग भेटूया तोपर्यंत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा.